एखाद्याची आवड त्याच्या आयुष्याचं अर्थकारण बनू शकते त्याला व्यवसायाची जोड देत कोल्हापूर येथील महाद्वार रोडवरील द्रविड बोळात राहणाऱ्या अलका सुगंधी यांनी आवडीतून अर्थकारणाचा स्रोत निर्माण केलाय आवड म्हणून त्यांनी हलव्याचे दागिने बनवले होते पण कालांतरानं त्यांच्याकडं हलव्याच्या दागिन्यांबाबत प्रचंड मागणी होऊ लागली गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी बनवलेले हलव्याचे दागिने पश्चिम महाराष्ट्रासह कोकण इतकंच काय तर परदेशात देखील पोहोचले आहेत संक्रांत सणासोवा असो वा बोरनान तर काही जण हाऊस म्हणून हलव्याचे दागिने परिधान करतात तिळगुळापासून हलव्याचे विविध दागिने बनवले जातात तसे हे काम खूपच नाजूक असतं पण महाद्वार रोडवरील द्रविड बोळातील अलका सुगंधी यांनी आवड आणि हौस म्हणून स्वतःच्या मुलांसाठी बनवलेले हलव्याचे त्यांचा व्यवसाय बनले वीस पंचवीस वर्षांपूर्वी अल्का सुगंधी यांनी आपल्या मुलींसाठी हलव्याचे दागिने तयार केले ते पाहून शेजाऱ्यांनीही त्यांच्याकडून असे दागिने बनवून घेतले हळूहळू त्यांच्या या कामाची प्रसिद्धी होत गेली आणि हलव्याच्या दागिन्यांसाठी संक्रांत सणाला मागणी येऊ लागली सध्या त्या मुली महिला बालक आणि पुरुषांसाठी हलव्याचे दागिने बनवतात दागिन्यांसाठी तेली गल्लीतील सावर्डेकर यांच्याकडून तिळगुळ खरेदी केले जातात दागिने बनवण्यासाठी सोनेरी कागद पुठ्ठे विविध धागे लेस आकर्षक मणी कुंदन यांचा वापर केला जातो दिवसातील आठ आठ तास काम करून त्यानंतर अशा प्रकारचे हलव्याचे सुंदर दागिने तयार होतात सुरुवातीला अलका सुगंधिया एकट्याच हे काम पाहत होत्या हळूहळू मुली मोठ्या झाल्या त्यांनीही या कामात आईला हातभार लावला अर्चना सुगंधी दीपा सुगंधी मयुरी उरसाल या तिन्ही विवाहित मुली त्यांच्या या कामात अजूनही मदत करत आहेत लहान मुलांसाठी किरीट बाजूबंद कमरपट्टे बासरी अंगठी खेळणी चप्पल ड्रेस अशा वस्तू बनवल्या जातात महिलांसाठी मंगळसूत्र बांगड्या किरीट बाजूबंद अंगठी जुबे पैंजण कमरपट्टा नथ अशा दहा प्रकारचे हलव्याचे दागिने बनवले जातात पुरुषांसाठी मोबाईल घड्याळ नारळ अंगठी ब्रेसलेट गळ्यातील दागिने बनवले जातात कामाच्या दर्जामुळे त्यांचे हे दागिने दागिने सांगली सोलापूर रत्नागिरी बेळगाव पुणे मुंबई जिल्ह्यातून मागवले जातात शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत या हलव्याच्या दागिन्यांची विक्री केली जाते आवड म्हणून सुरू केलेले हे काम त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक स्रोत बनलंय हंगामावेळी तब्बल बारा बारा तास संपूर्ण कुटुंबीय हलव्याचे दागिने बनवण्यात व्यस्त असतात तिन्ही मुली विवाहित असून त्यांच्या सासरकडची मंडळीही त्यांना या कामात सहकार्य करत आहेत यासोबतच अलका सुगंधी यांची तिसरी पिढी किरण सुगंधी सई उरसाल कोल्हापूरच्या नगरीत बनलेले हलव्याचे दागिने बन दरवर्षी साता समुद्रापार असलेल्या अमेरिका ब्रिटन या देशात देखील जातात या व्यवसायानं सुगंधी कुटुंबियांना आर्थिक हातभार लावलाय एखादी आवड मनापासून जोपासली तर तेच आयुष्याचं जगणं ठरतं हेच अलका सुगंधी यांनी सिद्ध केलंय बी साठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद भनगुत्ते।